या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हा प्रेक्षकांना एक विनंती करतो आहे की या व्हिडिओत उभाटा संजय राऊत शरद पवार अंधारेबाई असा कुठलाच मनोरंजक मालमसाला नाही आहे पण विषय देशाच्या सुरक्षेचा आहे देशाच्या एकतेचा अखंडतेचा आहे तेव्हा किमान त्या कारणानंतरही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जमल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करा फॉरवर्ड करा तर मित्र नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन आपल्या संसदीय लोकशाहीत असे अनेक क्लॉजेस आहेत की ज्यामुळे विविध विषयांचा त्यातून जन्म होतो एक विषय असाही आहे की गुन्हा दाखल असलेला कन्विक्टेड आरोपी जो तुरुंगात सजा बोगतोय त्या गुन्हेगाराला या देशाचं संविधान निवडणुका लढवण्याची परवानगी देते यापूर्वी आपण असे अनेक बाहुबली पाहिलेत विशेष करून यू पी आणि बिहारमधले की जे तुरुंगातून निवडणुका लढवायचे आणि जिंकून यायचे राज्याच्या विधानसभेतली एक जागा अडवून बसायची काही महाभाग तर लोकसभेतही आपल्या नावाचा एक बाग रिझर्व हो करून असायचे यात नवीन असं काहीच नाही पण अगदी मागच्या आठवड्यात एक घटना घडली चंदीगडच्या एअरपोर्टवर अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला एअरपोर्ट सिक्युरिटीवरच्या सी आय एस एफच्या महिला जवान कुलविंदर कौर हिनं थप्पड मारला त्या दोघींमध्ये सिक्युरिटी चेकवर काहीतरी बाचाबाची झाली आणि कुलविंदरने कंगनाच्या कानफटात वाजवली तर वेळीच लोकांनी मध्यस्थी केली म्हणून तो प्रसंग तिथंच तेवढ्यातच सावरला नाही तर त्या महिला सुरक्षाकर्मीनं कदाचित कंगनावर मनसोक्त हात साफ करून घेतला असता ही एक घटना मी उदाहरणादाखल सांगितली पण मी सुरुवात तर तुरुंगातून निवडणुका लढवणाऱ्यांच्या विधानानं केली होती आता हा काय गोंधळ आहे किंवा हा काय नेमका याचा संबंध आहे तर मित्रो या दोन्ही विषयांचा परस्परांशी अतिशय गैरा संबंध आहे तोच मी पुढे तुमच्यासमोर मांडणार आहे आमच्या लहानपणी ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये शीख आतंकवादाचा भडका उडालेला होता तिथे हिंदूंना रेल्वेतून बसमधून कसंही कुठेही रस्त्यात येता जाता उतरवून साईडला उभं करून गोळ्या घालून मारायचे शीख अतिरेकी हेच शीख दहशतवादी पंजाबबाहेर देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी महाराष्ट्रातही घुसले होते अनेक दहशतवादी हल्ले या मंडळींनी घडवून आणले होते तर यांना मदत करत होतं पाकिस्तानची जी गुप्तचर यंत्रणा आहे आय पंजाब तेव्हा नरक बनलं होतं आणि असं असताना पंतप्रधान इंद्राजींची हत्या याच कुटीरतावादी विचारांच्या पगड्याखाली प्रभावाखाली असलेल्या इंद्राजींच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या सतवंत सिंग आणि बियान सिंग या बॉडीगार्ड्सने केली होती शीख धर्मानं शीख पण देशभक्ती किंवा देशप्रेम म्हणत असताना सरकारी नोकरी करताना एकदा का अंगावर गणवेश चढवला की त्या आतला माणूस कोण हे त्यानं विसरायचं असतं गणवेश मग तो पोलिसांचा सी आर पी एफचा सैन्य दलाचा की मग सी आय एस एफचा कुठलाही सरकारी संरक्षण दलाचा सुरक्षा यंत्रणेचा असू द्या हा गणवेश हीच त्या त्याच्या त्या, 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 त्या गणवेशातल्या आतल्या माणसाची ओळख असते देशहित आणि आपलं निहित कर्तव्य एवढंच त्यानं ध्यानात ठेवायचं असतं त्याचं वैयक्तिक काय चाललंय किंवा त्याचे वैयक्तिक विचार काय धर्म जात भाषा भावना या आपोआपच बाजूला पडायला हव्यात पण इंद्राजींच्या मारेकऱ्यांनी आपल्या गणवेशाशी प्रतारणा केली कर्तव्याशी प्रतारणा केली नाहीतर मी तर म्हणेन देशाशी प्रतारणा केली ज्या पंतप्रधानांचं संरक्षण करायचं त्यांनाच गोळ्या घातल्या आणि मारून टाकलं दहशतवादाला आसरा देणाऱ्या सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवण्याचा निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधींना शीख धर्मीय सत्वंत आणि बियंत या दोन सिंगांनी मारून टाकले आपल्या पोस्टिंगचा आपल्या गणवेशाचा गैरफायदा उचलला त्या कंगना रानोतला ज्या कुलविंदरने झापड मारली त्या सी आय एस एफच्या सुरक्षा कर्मचारी महिलेच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो तिचे शेतकरी आंदोलनाबाबतचे विचार आणि त्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या सेलिब्रिटींचे ट्विट्स किंवा पोस्ट त्यांचे विचार यावर कुलविंदरचं बारीक लक्ष होतं ती धर्मनशीक आहे शेतकरी कुटुंबातली आहे तिची आई या आंदोलनात धरणं देऊन बसली होती इथवर ठीक आहे पण तिचा सख्खा भाऊ शेरसिंग महिवाल हा तर त्या आंदोलनाचा मोरक्या होता शेतकरी आंदोलन हे कितपत शेतकऱ्यांचंच होतं याबद्दल मूलतः वाद आहेत कारण सरकारच्या शेतकरी कायद्यांचा विरोध करायचा म्हणून जर हे आंदोलन केलं गेलं होतं तर त्या विधेयकातले जे तीन कायदे जे लोकांना जाचक वाटत होते ते भारतातल्या इतर भागातल्या शेतकऱ्यांसाठी देखील नुकसानदायकच असायला असायला पाहिजे होते तसे ते असते तर मग तामिळनाडूतल्या महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेशातल्या ओरिसातल्या बिहारमधल्या गुजरात केरळमधल्या शेतकऱ्यांनी का नाही आंदोलनात भाग घेतला का नाही याही राज्यांमध्ये आंदोलनं झाली या विधेयकाचा त्रास फक्त पंजाबमधल्या शेतकऱ्यांना कसा झाला हे शेतकरी होते की अडते होते बिचोलीय होते दलाल होते असा प्रश्न ज्यांनी ज्यांनी उपस्थित केला ते सगळेच या पंजाबी शेतकऱ्यांचे आंदोलकांचे शत्रू बनले होते हा विषय तसा गह आहे त्यामुळे त्याकडे न जाता आपण पंजाबातल्या लोकांच्या दहशतवादी आणि फुटीरतावादी मानसिकतेकडे पाहायला हवं या लोकांनी संधी साधून मोदींना देखील कोंडीत पकडून जीव मारण्याचा एक प्रयत्न करून आहे हे विसरता कामा नाही पण पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगवधानानं तो अनर्थ टाळला होता भारतीय संरक्षण दलात कर्तव्यावर असणाऱ्या शिखांच्या मनात जर ही कुटीरतावादी मानसिकता घर करून असेल तर त्यामुळे किती आणि केवढं मोठ्यातलं मोठं नुकसान होऊ शकतं हे आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंद्राजींना गमावून पाहिलंय आता ज्या दिवशी चंदीगड विमानतळावर हे झापड नाट्य रंगलं त्या दिवशी नेमकं या कुलविंदर कौर नावाच्या महिला सुरक्षा रक्षकाकडे तिचं सर्व्हिस रिव्हॉल्वर नव्हतं हे लक्षात घ्या तिला सर्व्हिस रिव्हॉल्वर तर दिलं असेल सी आय एस ते नव्हतं त्या दिवशी तिच्या मनात कंगनाबद्दल एवढा टोकाचा द्वेष भरलेला असताना समोर निशस्त्र कंगना आयती सापडली असताना कुलविंदरकडे जर शस्त्र असतं तर तिनं काय केलं असतं याची नुसती कल्पना करा दुसरी गोष्ट अशी की कंगना नेहमी तिच्या घरी हिमाचलला जाताना चंदीगड विमानतळावरूनच कनेक्टेड फ्लाईट घेते त्यामुळे दोन हजार एकवीसपासून याच विमानतळावर याच पोस्टवर तैनात असणाऱ्या कुलविंदरने आपला राग काढायला नेमका परवाचा मूर्त का शोधला हो देशातलं सरकार उलथवण्याचा पुरेपूर बंदोबस्त परदेशी कनेक्शन असणाऱ्या म्हणजे जॉर्ज सोरोस सारख्या कंपनीनं के केलेला होता आणि असं असताना कसं बसं का होईना मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं त्यात कंगना खासदार बनली हे सगळं कुलविंदरला असह्य झाल्यानंच तिने कंगनाशी वाद घातला आणि संधी मिळता झापड मारली कंगनानं तिच्या वर्दीचा मान राखत उलटा हात उचलला नाही पण त्या भारतीय सुरक्षा दलाच्या पवित्र सन्माननीय वर्दीखाली फुटीरतावादी दहशतवादी अशा हीन मानसिकतेची एक महिला आहे तिच्या कानाखाली वाजवायला काहीच हरकत नव्हती खरं तर आता त्या कुलविंदरची चौकशी सुरू आहे तिला सस्पेंड केलं आहे लोक म्हणतात फालतू विषयाचा राग तिला सरकारी नोकरीपासून वंचित करून गेला राग किती वाईट असतो बघा क्षणभरासाठी आला आणि एवढ्या मेहनतीने मिळवलेली सरकारी नोकरी गमवून आता सरकारी नोकऱ्या आहेत कुठे पण मित्रो सरकारी नोकरी गमावल्याचं दुःख तिला असेल का यावरही आपण विचार करायला हवा आता तिची चौकशी होते पण तिच्या बटालियनचे जे अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी जे टीम लीडर होते ते काय इतकी वर्ष झोपा काढत होते त्यांचं काम होतं की आपल्या टीममध्ये जे लोक काम करतात त्यांची मानसिकता काय त्यांचे विचार काय त्यांची मनस्थिती काय हे जाणून घेऊ सध्या सोशल मीडिया एक उत्तम साधन आहे ज्यावर सगळेच आपली भडास काढतात कुलविंदर कौर हे शेतकरी आंदोलनाचे समर्थक आहे हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सहजपष्ट आहे ती कोणाकोणाला अंगावर घेते ट्रोल करते हे सुद्धा स्पष्ट समजतं आहे मग अशा मानसिकतेतल्या लोकांना सर्वसामान्य भारतीयांच्या आणि वी व्ही आय पीच्या सुरक्षेशी संबंधित मोक्याच्या ठिकाणी तुम्ही नेमतात कशाला त्याआधी त्यांचं ब्रेन वॉशिंग किंवा सॅनिटायझेशन करणं क्रमप्राप्त नव्हतं का त्यामुळे का। त्या जे काही घडलं आहे त्यात कुलविंदर कौर इतकेच तिचे वरिष्ठ अधिकारी दोषी आता कुलविंदरशी नोकरी केली आहे यावर बोलूया तिला खरं तर हेच हवं होतं आता तुम्ही म्हणा कसं कारण तिने हे जाणीवपूर्वक केलेलं आहे जाणीवपूर्वक केले विमानतळावर तैनात असणाऱ्या सुरक्षाकर्मीने एका सेलिब्रिटीला एका लोकनियुक्त खासदाराला मारहाण करणं हा गुन्हा आहेच पण ही बाब कुलविंदरला माहीतच नव्हती असं तर अजिबातच नाही मग आपण असंही म्हणू की तिला तिच्या नोकरीची परवा नव्हती का कुलविंदर पस्तीस वर्षांची तिचं वय पस्तीस आहे विवाहित आहे तिला दोन मुलं देखील आहेत तिचा नवरा सी आय एस एफचाच जवान आहे पण नोकरी जाणं हे तिला महागात पडू शकतं हे माहीत असून देखील कारण कुटुंब आहे हे असून देखील तिने हे कांड केले कारण तिला यातून प्रसिद्धी हवी होती तिला यात अटक झाली आहे उद्या केस उभी राहील आणि ती तुरुंगात जाईल पण एक लक्षात ठेवा ती पंजाब विधानसभेला निवडणुकीला उभी राहून जिंकून देखील येईल त्यांचं असली उद्दिष्ट तर हेच आहे कारण अमृतपाल नावाचा एक खलिस्तानवादी धर्मगुरू जो पोलिसांना उलकावण्या देत होता मागे वर्ष दीड वर्षापूर्वी जो भारतविरोधी उघड प्रचार करत होता त्याला अटक झाली तो सध्या तुरुंगात आहे कुठेतरी ईशान्येचा ईशान्येलाच आहे पण त्यानं नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली पंजाबमधून तो जिंकून देखील आला चांगलं लाखभर मताधिक्य मिळाले यावरून पंजाबात भारतविरोधी खलिस्तानवादी मानसिकता असणारे मतदार किती लोक किती याचा अंदाज येतो लांब कशाला जातात इंद्राजींचा मारेकरी बियन सिंग याचा मुलगा सरबजीत सिंग खालसा हा मागच्या अनेक वर्षांपासून पंजाबात निवडणुका लढवून आपलं नशीब आजमत होता हरत होता पण त्याला यश मिळत नव्हतं आणि यावेळेस पंजाबातलं फुटीरतावादी गटांचं ॲक्टिवली प्रचारात उतरणं हे सरबजीतच्या पथ्यावर पडले माझ्या बापानं धर्मासाठी पंतप्रधानांना गोळ्या घातल्या हाच मुद्दा त्यांना प्रचारात वापरला आणि आश्चर्य आश्चर्य की जवळपास ऐंशी हजारांच्या फरकानं नव्हतो यावेळेस विजयी झाला कंगनाला कुलविंदर कौरने मारलेली थप्पड वर वर ही वरवर मामूली वाटणारी गोष्ट तशी मामूली अजिबातच नाही आहे मित्रांनो या सगळ्या प्रकरणाकडे सरकारनं आणि आपल्या गुप्तचर यंत्रणेनं अतिशय गांभीर्यानं पाहायला हवं आहे या प्रकरणाचा खोलवर तपास व्हायला हवा आहे कारण निशस्त्र कंगनच काय उद्या विमानतळावर तुमच्या आमच्यासारख्या कुठल्याही सामान्य माणसाला जो हिंदू म्हणून कोणाच्या तरी रडारावर आहे जो भारतीय जनता पक्षाचा समर्थक म्हणून कोणाच्या तरी रडारावर आहे किंवा सो कॉल्ड राईट विंगर म्हणून कोणाच्या तरी रडारवर आहे आम्ही तर कित्येक लोकांच्या रडारवर आहोत त्या सगळ्या रडारधारींसाठी तुम्ही आम्ही किती सॉफ्ट टार्गेट आहोत हे लक्षात घ्या अगदी सहजपणे आपला घात होऊ शकतो कारण वर्दीच्या आत देशविघातक मानसिकतेचे लोक हाती शस्त्र घेऊन तिथं तैनात आहेत याच पंजाबमधून शीख धर्मियांमधून भगतसिंगांसारखे देशभक्त निर्माण झाले त्याच पंजाबला आता फुटीरतावादानं पोखरले तेव्हा भविष्यात आय एस आयचं ऑपरेशन के टू के टू यशस्वी झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका ईशान्येकडच्या राज्याकडून जो धोका आहे धोका आहे आपण म्हणत होतो हा धोका आता पश्चिमेच्या पंजाबातही स्पष्ट दिसायला लागला आहे हे मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये उभं राहणारं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे मित्रो हा धोका भयंकर आहे आणि त्याला लवकरच सॅनिटाईज केलं गेलं पाहिजे नाहीतर या देशात सामान्य माणसाला सुरक्षित वातावरणात फिरणं कठीण होऊन बसेल तो दिवस दूर नाही त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि आमचे कंटेंट आवडत पटत रुचत असतील तर लाईक शेअर जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करून पाहत राहा कार धन्यवाद नमस्कार